हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवतो आहे रोस्टेड मखाना तर ही एक खूप न्यूट्रिशियस अशी रेसिपी आहे तर याला इंग्लिशमध्ये लोटस सीड्स असं पण म्हणतात आणि मराठीमध्ये सांगायचं झालं तर कमळाच्या फुलांच्या बिया असंही आपण म्हणू शकतो तर अग अगदी हेल्दी आणि न्यूट्रिशियस रेसिपी आहे तर चला त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागेल ते आधी आपण पाहून घेऊया तर इथे मी दीड चमचा तूप घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर इथे मी अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा साधारण मी काळ्या मिरीची पावडर घेतलेली आहे म्हणजेच ब्लॅक पेपर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणार आहे मखाना तर हे मखाना अगदी इझिली सुपर मार्केटला आपल्याला मिळतात हे साधारण मला ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत हे पॅकेट मिळालेलं आहे अगदी इझिली आपल्याला हे अवेलेबल होतात तर यातले मी अर्धे मखाणंच काढून घेतलेले आहेत एवढे आपण यासाठी रेसिपीसाठी वापरणार आहोत तर आपल्याला सुरवातीला काय करायचं आहे एका पॅनमध्ये दीड चमचा तुपामधलं एक चमचा तूप यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि त्यामध्ये मखाणे आपल्याला टाकायचे आहेत आणि अगदी लो गॅसवर आपल्याला हे मखाणे छान भाजून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी क्रंची आणि क्रिस्पी असे होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत तर मखाण्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं कॅल्शियम असतं अगदी न्यूट्रिशियस आहेत विशेष म्हणजे जर हार्मोनल इनबॅलन्स होत असेल तुम्ही जर एक लेडीज असाल फिमेल असाल तर त्यासाठी हे मखाणंस अगदी उपयुक्त ठरतात विशेष म्हणजे प्रेग्नेंट लेडीसुद्धा हे मखाणं खाऊ शकते तर सात ते आठ मिनटांनंतर हे मखाणा तुम्ही पाहू शकाल अगदी क्रंची झालेले असे क्रंची झालेले आहेत असे फोडून पाहायचे आणि त्यानंतर यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तर सुरुवातीला इथे मी जिरा पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे काळ्या मिरीची पावडर मीठ टाकून घेतलेलं आहे असे व्यवस्थित पसरून टाकायचे म्हणजेच मसाले अगदी सगळीकडे व्यवस्थित कोट होतात हळद टाकून घेतलेली आहे आणि इथे मी टाकलेला आहे चाट मसाला आणि सगळ्यात छोटी इथे मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तर या स्टेजला गॅस अगदी लो करायचा आहे किंवा पॅन जास्त गरम असेल तर गॅस बंद करून घ्यायचा आहे नाहीतर हे मसाले जळण्याची शक्यता असते तर आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जे तूप शिल्लक होतं ते टाकायचं आहे म्हणजेच काय होईल जे आपण हे स्पायसेस टाकलेले आहेत मसाले टाकले आहेत ते व्यवस्थित या मखाण्याला कोट होतील नंतर अगदी लो गॅसवर आपल्याला हे पुन्हा छान हे परतून घ्यायचे आहेत किंवा असे आपल्याला छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे अगदी लो गॅसवर ही प्रोसेस आपल्याला मसाले टाकल्यानंतर करून घ्यायचे आहे तर त्यानंतर आपले मखाणे जे आहेत ते खाण्यासाठी रेडी होतात तुम्ही ॲज अ इमिनियन स्नॅक किंवा काहीतरी तुम्हाला मध्ये छोटीशी भूक लागली तर तुम्ही हे मखाणं तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद